नमस्कार, मी सुनील शिंदे, पंचवटी सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. मराठा आरक्षण बाबतीतील न्यायालयीन लढ्यात शासन अक्षम्य हेळसांड करतंय, विनायक मेटे यांचा आरोप. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत घडलेल्या घडामोडी अत्यंत क्लेशदायक, उज्ज्वल निकप यांची प्रतिक्रिया. लॉकडाऊन हटवा अन्यथा रस्त्यावर उतरून कायदा हाती घेऊ, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. देशातील सर्वात भ्रष्ट पालिका म्हणून उल्लेख होतो ती मुंबई महानगरपालिका, राधाकृष्ण विखे पाटील यांची खळबळजनक प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रात गुगल क्लासरूमचं उद्घाटन, विद्यार्थी शिक्षकांना लाभ, देशातील पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र येतोय समोर. राज्याचा कारभार राम भरोसे सुरू आहे, राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घ्यायला शिका, प्रकाश आंबेडकर यांचा ठाकरेंना सल्ला. नाशिक जिल्ह्यात कोरोना मृत्यूचा उच्चांक, तब्बल 24 तासात 31 कोरोना बळी. मुला मुलींच्या जन्माबाबत समविषम वक्तव्य केलेल्या कारणावरून इंदोरीकर महाराज यांची संगमनेर न्यायालयात आज सुनावणी. खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने कृषी रेलची यशस्वी वाटचाल सुरू. तर मालेगावमध्ये तरवाई चळवळीने 1800 झाडांचे संवर्धन करून मालेगावला हिरवाई देण्यासोबतच शहरवासियांचा श्वासही केलाय मोकळा. या बातमीसोबतच वेळ झाली इथे थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका, यानंतर घेणार आहोत आपण बातम्यांचा सविस्तर आढावा. तोपर्यंत पाहत राहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.